तळीये आंबेघर येथे अतिवृष्टीमुळे महापूर व दरडी कोसळून तेथील बहुतांश नागरिक बेघर झाले आहेत. अशा हजारो लोकांना आज जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. या गरजू लोकांना मदत करण्याकरिता नेहमीच अशा कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या पाडेगाव तालुका खंडा येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील सहेली महिला ग्रामसंघांच्या रणरागिणी सौ मनीषा मच्छिंद्र मर्दाने, सौ हेमा परशुराम मर्दाने, सौ कोमल अशोक शिंदे, सौ लतावती सचिन मर्दाने यांनी पाडेगाव गावामध्ये घरोघरी फिरून ग्रामस्थांकडून गहू, तांदूळ, साखर, डाळी, बिस्किटे, तिखट मसाला, किराणा माल अशा जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या व सर्व वस्तू पंचायत समिती खंडा येथे जमा केल्या. जिल्हा तालुका अशी कोणतीही सीमा न ठेवता या महिलांनी केलेल्या मदतीमुळे कुटुंबांना अन्न व जेवणाची सोय होणार आहे. जवळजवळ 15,000 रुपये किमतीचे साहित्य या महिलांनी खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री माणिकराव बिचुकले व अभियानाचे तालुका व्यवस्थापक प्रवीण खुडे यांच्याकडे जमा केले. अशा व्यक्तींची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन करून गटविकास अधिकारी श्री बिचुकले यांनी महिलांच्या या कार्याचे कौतुक केले. तालुक्यातील सर्व स्तरातून महिलांच्या या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.